भाग 4। छत्रपती राजाराम महाराज जिंजीत दाखल झाल्यानंतर त्यांना कर्नाटकातील औरंगजेबाने जिंकलेले विजापूर व गोळकोंडा हा भाग ते स्वराज्यात सामील करणार होते हा त्यांचा हेतू होता। तेव्हा औरंगजेबाने जिंकलेल्या प्रदेशात औरंगजेब रयतेवर अन्याय जाचकाठी जिजिया कर लादत होता, देवळे धर्मस्थानी उद्ध्वस्त करत होता। तेव्हा औरंगजेबाच्या लष्करात हिंदू सरदार अचप्पा नाईक नावाचा सरदार होता। त्याला औरंगजेबाचे हे असे वागणे पटले नाही। औरंगजेब त्या वचनाप्रमाणे वागला नाही, त्याप्रमाणे त्यामुळे तेव्हा त्यांनी पाळेगारासोबत औरंगजेबाच्या फौजेचा जेव्हा मंदिर पाडण्यास आल्या तेव्हा त्यांनी लढाई करून मोगलांना माघार घेण्यास भाग पाडले व याचप्पा नाईकाने औरंगजेबाच्या विरोधात बंड पुकारले आणि ते त्यांच्या सैन्यासोबत राजाराम महाराजास भेटण्यास जिंजीकडे आले। परंतु राजाराम महाराज यांना वाटले की औरंगजेबाचा काही डाव असू शकतो, त्यामुळे ते त्यांना 8-10 दिवस भेटलेच नाही। परंतु याचप्पा नाईक यांचा हेतू पटल्यानंतर ते त्यांना भेटले व औरंगजेबाच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झाले। पुढे झुल्फिकार खानाच्या याचप्पा नाईकाच्या फौजेचा पराभव केला। राजाराम महाराज जिंजीकडून त्यांना परिस्थितीमुळे कुमक पाठवू शकले नाहीत। पुढे राजाराम महाराज यांच्याजवळ घोडदळ व पायदळ सैन्य आल्यानंतर मराठ्यांनी मोठमोठे विजय संपादन केले, कर्नाटकातील मोगलठाणी उद्ध्वस्त केली, जिंकून घेतली। मराठ्यांचा जोर अधिकच वाढत होता, त्यामुळे मोगल अधिकाऱ्यात घबराट होऊन त्यांनी मद्रासकर इंग्रजाकडे आश्रय घेतला। पुढे औरंगजेबाने जिंजी जिंकून घेण्यासाठी व राजाराम महाराज यांना पकडण्यासाठी झुल्फिकार खानाच्या नावे सरदारास पाठवले। त्याचा अंधार अगोदरच छत्रपती राजाराम महाराज यांना होता, तेव्हा त्याचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी याचप्पा नाईक इस्माईल खान व त्र्यंबकराव सैनानी यांना पाठवले। परंतु झुल्फिकार खानाच्या फौजेपुढे मराठा सैन्याचा निभाव लागला नाही व मराठा सैन्य जिंजीकडे पोहोचले। त्यानंतर झुल्फिकार खानाने जिंजीला वेढा दिला त्याची माहिती आपण पुढील भागात पाहूयात। मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय जगदंब, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय।